आपल्या होंडाचे लाडके अधिकृत डीलर ट्रायकलर होंडा आपल्यासाठी घेऊन येत आहे कोणत्याही होंडा टू व्हीलर खरेदीवर हमखास बक्षीस। भाग्यवान विजेत्यांसाठी दुबई आणि केरळ ट्रिप, तसेच फ्रीज, एलईडी टीव्ही, ट्रॉली बॅग व हमखास बक्षिसामध्ये दोन व्यक्तींसाठी हॉटेल सयाजी डिनर व इस्त्री थर्मास व डिनर सेट असे हमखास बक्षीस, अशी अनेक नवनवीन बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी। मग त्वरा करा आणि आजच भेट द्या। नियम व अटी लागू। टाकळी हे गाव मिरज शहरापासून 4 किलोमीटर अंतरावरील गाव। राज्यमार्गाचे काम चालू आहे आणि टाकळी गावचे नागरिकांचे हक्काचे पाणी गेले। लोक पाणी मिळेना या समस्येने वैतागलेत। लोकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा दररोज सामना करावा लागत आहे। गावातील नागरिक आता आक्रमक झाले आहेत। जोपर्यंत आपल्या हक्काचे पाणी मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असे नागरिक म्हणालेत। पाहूयात आमचे प्रतिनिधी सुनील पाटील यांचा आढावा। राज्यमार्गाचं काम चालू असल्यामुळे आजची स्थानिक ग्रामपंचायतची भारत निर्माणची पाईपलाईन धवळीहून आंबेडकर नगर पाणी पुरवठा पाईपलाईन दिगंज हेरवाड महामार्गाच्या साईडला असून ती ज्या वेळेला गटार काम खुदाई चालू असताना त्यांनी ज्या वेळेला पाईपलाईन बदलून दिली त्या पाईपलाईनची ती हलक्या प्रतीचं असल्या कारणानं तिची सारखी लिकेजेस होत असल्यामुळं ग्रामपंचायतची होत नसल्यामुळे ती लिकेज काढणे किंवा काय आत्ता जोपर्यंत 6 महिने कंपनीचं काम चालू आहे तोपर्यंत त्याची लिकेजेस कंपनी मार्फत खर्च करून काढायला चालू केल्यात आणि ह्याच्यापूर्वी जर कंपनीनं दुसरी पाईपलाईन नाही बदलून दिली तर ग्रामपंचायतच्या व्यवस्थेतनं ही पाईपलाईन बंद पडण्याची शक्यता असल्याकारणाने आम्हाला हा पाणी पुरवठ्याचा जो आमचं कंपनीशी चर्चा झाली ग्रामपंचायतची त्यावेळेला त्यांनी आम्हाला आश्वासन लिखी दिलेले आहे की आम्ही तुमची पाईपलाईन परत तुम्हाला आहे त्या पूर्वी होती त्याप्रमाणे करून देतो हे आश्वासन देऊन आम्हाला आता 6 महिने झाले त्यामुळे आज आमची जी रोडचं काम टाकळी गावापुरतं मर्यादित राहिलेले हे काम अडवण्यात आलेलं आहे। पाईपलाईन केल्याशिवाय काम करू देणार नाही ही ग्रामस्थांची भूमिका असल्यामुळं त्या भूमिकेला आमची ग्रामपंचायतचा सुद्धा पूर्ण पाठिंबा असून आम्ही ग्रामपंचायतसुद्धा काम पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचं काम होऊ देणार नाही। कोरोना या संदर्भात टाकळी गावा नागरिकांचं काम धंदा नाही कोरोनामुळे कुठं जाता येत नाही त्यामुळं पाण्याची लय भयंकर गैरसोय होती। कमीत कमी राज्य महामार्गात काम चालू होऊन 2-2.5 महिने होऊन झाले तरीसुद्धा गावासाठी पाण्याची टंचाई भरपूर आहे। आधी महामार्गाचे काम चालू आहे रस्त्याचं त्याच्यामुळं पाणी बंद झालेलं आहे 1.5 महिना झाला पाणी नाही आहे लवकरात लवकर पाणी यावं काय करणार तर येत्या इलेक्शनला आम्ही मतदान नाही करणार। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।